गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मी पण एकदम झकास. बघा इथे किती छान छान अशी डोळ्यांना तृप्त करणारी आणि मनाला सुंदर बनवणारी अशी छान छान रंगीबेरंगी फुलं आहेत. तर हे आहे निसर्गाचं सौंदर्य. ही जी सुंदर सुंदर फुलं बघून आहे ना, सकाळचा सुरुवात आहे ना, एवढी छान मस्त होती ना, खूपच सुंदर. याच्यामुळं कसं प्रसन्न वातावरण होतं. चला तर माझ्या दिवसाची सुंदर अशी रंगीबेरंगी फुलांनी झालेली आहे. असेच रंग माझ्या आयुष्यात पण असो, नेहमी राहू दे, हीच प्रार्थना पण स्वामीचरणी करूया. आणि दिवसाची सुरुवात अशी छान छान फुलांनी आणि रंगांनी करूया. खूप फ्रेशनेस आहे. चला तर आता घरी जाते. मी ना मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यात पाणी उकळून घेतलेलं आहे. चला आता त्या पाण्यामध्ये आहे ना, मी 2-3 तुकडे दालचिनी घालून घेते, 4-5 लवंगा घालून घेते आणि 2-3 तेजपत्त्याची पानं घालून घेते. आणि थोडंसं घी पण घालते, म्हणजे भात सुटसुटीत होईल. थोडंसं घी पण घालते, म्हणजे कसं आपला राईस आहे ना, तो असा मोकळा आणि सुटसुटीत थोडासा टेस्टी, म्हणजे तुपाची टेस्ट येईल त्याला. तर मी इथे घेतलेला आहे बासमती राईस, आहे बिर्याणीचा राईस आहे. सो मी हा आहे ना 1/4 किलो घेतलेला आहे. हा धुवून 10-15 मिनटं तुम्ही ठेवला ना तर तो तांदूळ अजून खुलतो आणि भात असा मस्त खुल्ला होतो. चला तर मी आता हे तांदूळ धुतलेले आहेत हे या टोपामध्ये घालून घेते. आता इथे तांदूळ धुतलेले घालून घेते मी टोपामध्ये, सांभाळून घालायचं, पाणी उकळलेलं आहे. आता हे तांदूळ घालून घेतलेले आहेत, वरतून मीठ पण ॲड करते. आता गरजेनुसार मीठ ॲड करते, अंदाजाने घालायचे. आणि चांगलं मिक्स करून घेते. इकडे घेतलेलं आहे चिकन. ह्या चिकनला मी आहे ना मीठ, हळद आणि मिरची, घरचं लाल तिखट आणि दही, धना पावडर एवढं सगळं लावून ठेवलेलं आहे. 1/4 तास झाला आहे. आता हे भात वगैरे शिजसोपर्यंत मी हे चिकन दुसऱ्या टोपात शिजायला लावते. इकडे दुसरा टोप ठेवलेला आहे तापायला आणि त्याच्यात आता तेल घालून घेते. इथे ह्या पातेल्यात आहे ना तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे. तर मी थोडासा मोठा मोठा कांदा कापून घेतलेला आहे आणि तो पातेल्यात घालून घेतलेला आहे. आता हा कांदा आहे ना आपल्याला पूर्ण बारीक त्याचं कलर बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तोपर्यंत मी बाकीची तयारी करते. कांदा लवकर बारीक व्हावं म्हणून वरतून थोडंसं मीठ घालते, म्हणजे लवकर कांदा मऊ होईल आणि कलर पण चेंज होईल. कधी पण जास्त क्वांटिटीमध्ये कांदा जर तुम्हाला फ्राय करायचा आहे ना, थोडंसं वरतून मीठ घालायचं, म्हणजे कांदा आहे ना लवकर सॉफ्ट होतो आणि भाजून होतो लवकर. सो चला तर आता मी हा कांदा आहे ना असा मस्त बारीक करून, बारीक गॅसवर सॉरी मऊ करून घेते कलर बदलेपर्यंत. आता बघू शकता इथे मी आहे ना लिंबू घालून घेतलेला आहे ह्या भातामध्ये आणि हलवून घेते. भातातलं पाणी पण कमी झालेलं आहे. आपल्याला हा भात असा शिजवायचा नाही, याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि हा म्हणजे सुटसुटीत होईल. आता मी गॅस बंद करते. हा अर्धा शिजलेला आहे भात, तर आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही आहे. याच्यातलं मी आता पाणी काढून घेते. इकडे कांदा जरा सॉफ्ट झालेला आहे, तर मी याच्यात टोमॅटो घालून घेते आणि टोमॅटो पण आपल्याला कांद्याबरोबर मऊ करून घ्यायचे आहेत. सो मी आता मिक्स करते चांगले आणि हे पण बारीक गॅसवर आपण छान असं दोन्ही एकदम एकजीव होईल तोपर्यंत शिजवणार आहे.
तर इकडे बघू शकता भातातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि भात किती खुल्ला खुल्ला झालेला आहे बघू शकता बघा. छानसा अर्धा अर्धा कच्चा भात केला ना तो तुटत नाही आणि अजून बिर्याणी टाकल्या तो शिजणार आहे म्हणून तो अर्धा शिजवलेला आहे. इथे कांदा टोमॅटो चांगले असे मऊ झालेले आहेत तर याच्यामध्ये मला घालून घेते मी आलं लसूण पेस्ट. दोन चमचे घालून घेते. आणि चांगलं मिक्स करून घेते. मसाला लागायला लागलेला आहे खाली तर मी आता याच्यामध्ये चिकन घालून घेते जे मॅरिनेट करून घेतलेलं आहे मी. हे मॅरिनेट केलेलं चिकन आपण याच्यामध्ये घालून घेऊया. हे मोठ्या गॅसवर शिजून घ्यायचं आहे कारण चिकन लवकर शिजून निघेल. ह्याच्यामध्ये घालूया दोन चमचे बिर्याणी मसाला. परत चांगलं मिक्स करूया. गाईज मी एका हातात मोबाईल पकडलेला आहे आणि एका हातातच असं एका हाताने सगळं काम करते असं थोडंसं होते. हलतो आहे कॅमेरा असं समजून घ्या समजून घ्या. आता मी याला वरतून थोडंसं मीठ घालते कारण मी राईसमध्ये पण मीठ घातलं आहे मॅरिनेट केलं त्यावेळी मीठ घातले. आता चिकन शिजताना थोडंसं मीठ घालते म्हणजे आपल्याला आहे ना परत मीठ घालायची गरज लागणार नाही. आता फायनल मीठ घालून घ्यायचं आहे. सो तुम्ही अंदाज बघून घाला खारट नको व्हायला. मी माझ्या अंदाजाने मीठ घातलेलं आहे आणि आता हे चिकन मोठ्या गॅसवर चांगला मसाला शिजून घेऊया. मी खूप दिवसांनी बिर्याणी बनवते म्हणजे मी पहिली नेहमी बनवायची पण आता खूप दिवसांनी बनवायला घेतलेली आहे. सो बघूया कशी होते. तर इकडे बघू शकता आपलं चिकन आहे ना भरपूर असं शिजत आलेलं आहे. अजून मी 2 मिनटं शिजून घेणार आहे याला आणि मसाला पण छान असा बनलेला आहे. मी टेस्ट करून बघितला सगळं एकदम ओके आहे. सो अजून मी 2 मिनटं झाकण ठेवून शिजून घेते. बघा इकडे चिकन असं मस्त तर्रीदार शिजलेलं आहे त्याची ग्रेव्ही पण अशी छान झालेली आहे. तर मी आता गॅस बारीक करून घेतलेला आहे आणि याच्यातली ग्रेव्ही अर्ध्यापेक्षा कमी करून घेतलेली आहे. आता मी याला एक लेअर खाली ग्रेव्ही ठेवलेली आहे थोडेसे पीस पण ठेवलेले आहे. आता याच्यामध्ये मी राईसचा लेअर लावून घेते. हा बघू शकता आपला भात किती असं सुटसुटीत झालेला आहे. हा एक लेअर मी भाताचा टाकून घेतलेला आहे तो जरा मी पसरून घेते प्लेन करून घेते. हा झालेला आहे आपला एक भाताचा लेअर प्लेन करून घेतलेला आहे मी. ते असं मस्त घी घालून घेते 1-2 चमचे आणि खाण्याचा कलर आहे इकडे पुदिना कट करून घेतलेला आहे मी बारीक आणि कोथिंबीर पण आहे. हे सगळं वरतून घालून घेतलेलं आहे मी व्यवस्थित. परत एक चिकनचा लेअर टाकते. आता इथं बघू शकता मी परत एक लेअर चिकनचं टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती परत भाताचा लेअर देणार आहे. लेअर मी आहे ना एकदम प्लेन बनवून घेते. बघू शकता हा प्लेन झालेला आहे. परत सेम प्रोसेस करायची आहे. 2 चमचे दही सॉरी 2 चमचे मी आहे ना घी घालणार आहे.
आणि परत थोड़ा सा कलर ऐड करणार आहे। हा कलर आहे ना मी लिंबू मध्ये मिक्स केलेला आहे। गाइस तुमच्या आवडीनुसार तुम्ही यूज करू शकता। मला पण कलर आवडत नाहीये, तरी मी म्हटलं थोडीशी थोडासा आज रंगतदारच बनवूया। मी कधी कलर यूज नाही करत जेवणामध्ये। आणि परत आपण आता कोथिंबीर वगैरे ऐड करून घेऊया। पुदिनाचा छान मी कट करून घेतलेला आहे। मला सुकले तो तळलेला कांदा आवडत नाही बिर्याणीमध्ये, म्हणून मी ना तो फोडणीतच घातला होता। आणि वरतून हे पुदिना आणि कोथिंबीर घातले। चला तर आता मी याला ना झाकून ठेवते आणि 10 मिनिटं दम देते। आता ह्या बिर्याणीला मी ना मस्त असं झाकून ठेवलेलं आहे दाबून। अजून तुम हे जे झाकण ठेवलं आहे ना, हे थोडंसं टाईट आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर वजन ठेवायची काही गरज नाही। जर वाफ जात असेल तर तुम्ही वजन पण ठेवू शकता, साईडने पीठ पण लावू शकता, पण मी असं काही करणार नाही आहे, नॉर्मली करते सगळं। तर गाईज मी इथं टोमॅटो आणि कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये घालते मी दही, हे दही ते घालून घेते मी। टेस्टनुसार थोडीशी लाल पावडर घालून घेते कलरवाली, थोडासा चाट मसाला घालून घेते, तो पण टेस्टनुसार घालायचा आहे। आणि थोडंसं काळं मीठ घालून घेते स्वादानुसार। मी ते घालते मी खारी बुंदी, हे चांगलं मिक्स करून घेते। हा झालेला आपला रेडी रायता। नुसत्या बुंदीचा पण करू शकता, पण जर अजून टेस्ट वाढवायची असेल तर कांदा टोमॅटो गाजर काकडी काही तुम्हाला हवयदा भाज्या ॲड करून तुम्ही हे असं रायता बनवू शकता। याला तुम्ही तडकाही मारू शकता, पण मी असा प्लेनच खाणार आहे, मला असाच आवडतो। तर गाईज बिर्याणी आपली रेडी झालेली आहे। चला मी आता बघू शकता इथे आपला बिर्याणी मी काढून घेते। छान अशी बिर्याणी रेडी झालेली आहे। इथे आपला पुदिन्याची पानं मस्त डेकोरेशनसाठी घालून घेतलेले आहेत। आणि हे आपले टोमॅटो, छान असं डेकोरेशन केलेलं आहे। तर गाईज आपल्या इकडे बिर्याणी मस्त रेडी झालेली आहे। इथे रायता घेतलेला आहे मी छान असा बुंदीचा रायता। चला तर या जेवायला। किती छान अशी प्लेट मस्त रेडी झालेली आहे, आणि बिर्याणीला पण छानच स्वाद आलेला आहे।